स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःखयाना सांधते आहे जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्यानी बोलताना ती वेगळे काही तरी बघ सांगते आहे। एक्सपेंसिव काही खरीदता येणार नाही आपल्याला। क्या मम्मी जी, देखने में क्या हर्ज है? आणि माझे पप्पा आहेत ना, ते घेऊन देते। दीदी मम्मी जी चलिए ना प्लीज, वैसे भी घर बैठ के हम लोग बोर हो जाएंगे, वो तो रात को आएंगे, चलिए ना प्लीज। हाँ हाँ चलते हैं थोड़ी देर के बाद। सिर्फ जिद्दी है ना तू। मैं हूँ। एक मिनिट झोपत नाही रे, झोप ना बाळ। तू एक काम कर, दूध पी मग आपण पत्ते खेळू, चालेल?
झोप येते का तुला? झोप है हा? ये झोप 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 इतर कामांचा व्याप इतका वाढलाय ना की आपल्या बिझनेस कडे लक्ष द्यायला वेळच राहत नाही आम्हाला. मम्मा तरी तुम्ही किती काम करता, यू शुड टेक केअर ऑफ युअरसेल्फ. पण नुसतं जिंकून येऊन उमेदवाराचं काम संपत नाही म्हणते. आम्हाला खरोखरीच चांगल्या गोष्टी करायच्या आहेत आमच्या मतदारसंघासाठी. मम्मा तुमच्याकडे बघितलं ना की मला इतकी इन्स्पिरेशन मिळते. आय रिअली फील प्राऊड ऑफ यू. अवंतिका, कुणाला मनापासून काही करायचं असेल ना तर त्यांना 24 तास सुद्धा कमी पडतात. मम्मा पण अभिच्या लग्नात काहीही कामं काढायची नाही आहेत. हा खूप मजा करायची आपण तेव्हा. बाईसाहेब मी बी येणार आहे लग्नाला. अगं तू तर अभिषेकचं लहानपणापासून सगळंच केलंयस, तुला तर यायलाच हवं. चला चला लवकर तयारी करा जायची. आणि मैथिली तू येणार आहेस ना अभिच्या लग्नाला? साड्या बिड्या खरेदी झाली की नाही? नाही बहिणी, मी नाही येणार आहे लग्नाला. का? तू अभिच्या लग्नाला येणार नाहीस? नाही, ते जरा माझं कारखान्याचं काम आहे ते सोडता येणार. म्हणजे तुझं कारखान्याचं काम अभिषेकच्या लग्नापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे तुला? माझा नाईलाज आहे, मला आग्रह करू नका प्लीज. नाही, तुला अभिच्या लग्नाला यायलाच लागेल. तुला बहिणीसारखं मानतो ना, तू त्याच्या लग्नाला येणार नाहीस? हो ते आहे, पण नाही मी लग्नाला न जाण्याचंच ठरवलं. कुठल्याच लग्नाला जाणार नाही. मागच्या बंगलोरच्या लग्नापासून पप्पा काय करतोयस? त्याचा डबा तू कशाला खातोयस? हो तो डबा खात नाही, अन्न वाया जात म्हणून मी खात होतो. अरे पण तुला कशाला ठेवलंय? त्याला गोड बोलून तू खायला घालला पाहिजेस. तो हट्टीपणा करतो साहेब, इच्छा नसेल तर ताट ढकलून देतो समोर. तर कधीचा झोपलाय? मी जेव्हा जेव्हा येतो तेव्हा असाच गाढ झोपलेला असतो. काय की डॉक्टरांनी दिलेली औषधं घेतली की असाच गाढ झोपतो. तरी सुद्धा इतकी अशी गाढ झोप म्हणजे या दोघी गेलेत कुठे? येतील. त्या गीताचा पण काही फोन नाही. निधीने पण काही फोन नाही केलं. अरे तरी पण आज आपणच घरी लवकर आलो ना. मला सॉलिड भूक लागले पापा. काय मागवू का? या बघ. अरे हे काय? कुठे गेला होता तुम्ही दोघी? आम्ही फर्निचरचं एक्झिबिशन बघायला गेलो होतो. ते इटालियन फर्निचर आपण बघितलं ना ते? गेलंच आठवत वाटलंच मला, इसलिए हम दोनों चले गए. अच्छा हुआ ना. अरे राम तुला सांगते इतकं छान फर्निचर आहे. पता है अनिश, मैंने तो कुछ बुक भी कर लिया. काय और क्या, आई मीन खूप रिजनेबल होत. मी काय केलं माहितीये, आपल्या हॉल साठी एक कॅबिनेट बुक केलंय, एक डायनिंग टेबल, एक सेंटर टेबल आणि डबल बेड आणि ड्रेसिंग टेबल. तर अमेझिंग होत. आणि हे सगळं इथे येणार? ऑफकोर्स. आणि माहितीये हे सगळं फक्त 2.5 लाखात आहे. निधी आर यू क्रेझी? एवढी मोठी खरेदी तू आम्हाला न विचारता केलीस? सो व्हॉट, आणि 2.5 लाख इज नॉट अ ग्रेट अमाऊंट यार. तुझ्यासाठी नसेल पण आमच्यासाठी नक्कीच आहे. आणि या घरात आर्किटेक्ट इंटिरियर डिझायनर्स आहेत ना, या घराचं इंटिरियर बदलायचं की नाही आणि बदलायचं झालं तर ते काय आणि कसं असायला हवं याबद्दल सगळ्यांनी मिळून विचार नको करायला? नाराज होणे की क्या बात आहे अनिश, तुलाही नक्की आवडेल. आय एम शुअर तुला आवडेल. प्रश्न हा नाहीये, आम्हाला या घराचं इंटिरियर बदलायचं नाहीये. निधी तू ती ऑर्डर कॅन्सल कर. अनिश, निधी ऑर्डर कॅन्सल कर. तू फोन लाव त्यांना. अरे आधी बघायचं तर फर्निचर. मी विचार करत होतो
की इथलं फर्निचर बदलायचं म्हणून. प्रश्न तो नाही आहे पप्पा, तिला ही सवय लागेल. प्रत्येक गोष्टीत ती तिच्या घरची बरोबरी आपल्या घराची करते. हे पाटेकरांचं घर आहे, आहुजांचं नाही आहे हे तिला कळायला हवं. अरे पण एवढं चिडून सांगायची काय गरज होती? कितनी खुश थी बेचारी, उसके मूड का सत्य नाश कर दिया तुमने. खरच अनिश, तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. अरे तुझा शांतपण गेला कुठे? किती चिडचिडे हो गए तुम आजकल. हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तू जबरदस्तीने मला तिच्याशी लग्न करायला लावलंस. गलती हो गई. मैंने तो सब कुछ तुम्हारी खुशी के लिए किया था. मुझे क्या पता था कि तुम. मामा, I'm sorry, मामा. It's okay. मला माहिती आहे तू सगळं माझ्या चांगल्यासाठी केलंस. आय बिलीव्ह इन यू. पण मला खरंच माहित नाही व्हॉट्स रॉंग विथ मी. राम, क्या सचमुच मैंने गलती की? Control yourself. Yes, Anika. Aai, hey Kashana. Aago, sakali keva jevli aise ata bhook na sirka lagli. Kha. Kai ga? Kai chala? काही नाही, मला माहिती आहे तुला असं वाटत असेल की ही बाई अशी एकदम बदलली कशी. नाही, मला माहिती आहे तुला असंही वाटत असेल की तुझ्या पैशाच्या मोहापायी मी तुझ्याशी चांगलं वागते. पण नाही आई, असं काही नाहीये. मी घरापासून दूर वैष्णवदेवीला गेले ना, तेव्हा मनाशी खूप विचार केला. मी अशी का वाटते? खर तर तिकडे जाण्यापूर्वीच माझी चूक माझ्या लक्षात आली होती. माणूस देवासमोर हात जोडून जेव्हा काही मागतो ना, तेव्हा त्याच्यासमोर स्वतःची पाप पुण्य येतात. आणि मग असं वाटायला लागतं चुका केलेला माणूस देवाजवळ काही हक्कानं मागू शकतो का? नाही सानिका, मी तुझ्याशी स्वार्थीपणानं मनात पूर्वग्रह धरून वागले. पण तू सगळं सहन केलंस. सानिका, तुझ्यासारखी बायको जर रवीला मिळाली नसती ना, तर आम्ही पार खचला असता ग. आणि मग त्याला सावरणं समजवणं मला जमलं नसतं सानिका. आई, खरं सांगू, तुमचं वागणं बोलणं बदललं नसतं ना, तर मी हे सगळं सहनच करू शकले नसते. तुमचा सपोर्ट नसताना तर मला इतकं वागण्याची हिंमतही झाली नसती. आई, अविनाश नोकरीसाठी तयार झाला तो फक्त माझ्यामुळे नाही, तुमच्यामुळे. ठीक होता, नोकरीला गेलो हेच महत्वाचं. अरे पण तुला तिथे बरं वाटलं ना? ठीक आहे, आता इतके दिवस घरी बसून बसून आपण निरुपयोगी झालो की काय असं वाटत राहायचं, त्यापेक्षा हे बरं. आणि काय, आत्ताची जी ही नोकरी आहे ना, हे ऑफिस पूर्वीच्या ऑफिस सारखं चांगलं नाही, पण चालवून घ्यायच. अरे पण थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे, तू दुसरी नोकरी शोधतोयस ना? हा अवि, अरे बघ,
तुला कदाचित चांगली नोकरी मिळायची असेल, प्रॉस्पेक्ट्स मिळायचे असतील, म्हणूनच हे सगळं झालं असेल. अरे बघ, तुला सांगायचंच राहून गेलं, ती माझी मैत्रीण आहे ना स्वाती, ती मला एका चांगल्या ज्योतिषाकडे घेऊन गेली होती. त्यांनी मला सांगितलं की तुमच्या नवऱ्याला पुढे खूप चांगला योग आहे, भरभराट आहे. हा आता हा एवढाच काळ वाईट होता त्यांच्यासाठी असं सांगितलं त्यांनी. जर का देवाला मेहनतीची साथ मिळाली ना तर उत्कर्ष हा होणारच ना. खरंच आहे रे, बघूया काय होतंय ते. जरा फ्रेश होते सांगता. खरंच ज्योतिषी असं म्हणाले? नाही हो, कसलं काय बच्चे. आई रागावणार नसाल तर एक सांगू. मी ना अविनाशशी चक्क खोट बोलले. अविनाशच्या मनात उत्साह राहावा, आशा असावी, त्यानं काहीतरी करायला हवं म्हणून बोलले. कधी कधी अशा भविष्याचा उपयोग करावा लागतो. आपलं भविष्यात चांगलं होणार आहे म्हणून तरी माणूस त्या दिशेनं प्रयत्न करतो. मनाएगा भी नहीं, खुद गलती करेगा, फिर भी क्या कहते हैं? मेरी मुर्गी की एक टांग, आज तो मैं बात ही नहीं करूंगी. पुन्हा पुन्हा चुका करायचा, मी स्वतःच तोंड फुगवून बसायचा. सुंदर मुलींना डोकं नसतं म्हणतात ना, ते हिच्याकडे बघून पटत. अजिबात बोलणार नाहीये मी, तिला तिची चूक कळलीच पाहिजे. काय चालवलंय स्मिती? काय बिहेव लाईक अ ग्रोन अप नाऊ. यू आर मॅरिड, मॅरिड टू अ पाटेकर. अहुजांचं घर नाही. अहुजांसारखं झालं तर काही बिघडेल का? मला माझं घर माझ्या घरासारखंच असायला हवं. काय झालं? मी हळूहळू तुझ्यासारखंच बोलायला, भांडायला, चिडायला लागलोय असं वाटतंय मला, लहान मुलासारखं. मला तर आता भीती वाटायला लागली. कसली? काही दिवसांनी मीच तुझ्यासारखं वागायला लागलो. वो तो होगा ही है ना. कोणी मला सांगेल का तुझ्याशी कसं वागायचं? वो फर्निचर मैंने बुक किया था वो कैंसिल नहीं करना. मुझे तो अजून कैंसिल नहीं केले. नहीं, मुझे बहुत अच्छा लगा वो. प्लीज अनिश, अनिश प्लीज, अनिश प्लीज. ओके, पण आपण ते फर्निचर इथे नको आणूया, आपल्या नवीन बंगल्यावरती नेऊ. तिकडे तिकडे कोण बघणार आहे? कोण बघणार आहे म्हणजे आपण जाऊ तिथे काही दिवसांनी राहायला. कधी? लवकरच. दॅट्स ग्रेट. पण यापुढे मला न विचारता काहीही करणार नाही, प्रॉमिस. माझा हात गेला. तू तुझं प्रॉमिस नीट ठेवलंस तर माझा राग जाईल. प्रॉमिस. थँक्यू सो मच. जसं टेबलचं जे काबिंग आहे ना, ते इतकं सुपर वेळ, तुला नक्की आवडेल.